श्री नमस्कार असो श्री, श्री सरस्वती मातेला नमस्कार असो श्री गुरुंना नमस्कार असो श्री गुरु चरित्र कथासार सिद्ध नामधारकाला म्हणाले श्रीपाद गुरु दत्ताचे अनेक अवतार झाले त्या संबंधी सांगा सिद्ध म्हणाले क्षीरसागरात विष्णू विष्णू रूपाने आहे त्याशिवाय त्याने पृथ्वीवर अवतार घेतले ही गोष्ट तू जाणतोस त्याप्रमाणे एका जागे स्थिर राहून सुद्धा योग बलाच्या सामर्थ्याने दत्तात्रय प्रभू कुठेही केव्हाही अवतार घेतात या संबंधीची एक उदाहरण एक वल्लभेश नावाचा सुलेश सदाचरणी ब्राह्मण होता तो व्यापार करून कुटुंबाचा आपला उदरनिर्वाह चालवित असे हे प्रामाणिकतेने सकाळचे नित्यविधी झाल्यावर स्नान करून सुचिरभूत होऊन मनोभावे देवपूजा करी नंतर दुकानात धंद्यासाठी जाई दरवर्षी कुरवरपुराला तो यात्रेमध्ये धंद्यासाठी येई त्याच्या गावापासून कुरवरपूर जवळ होते तेथे आल्यावर स्वामींचे दर्शन एका वर्षी त्याच्या मनात आले आपल्याला व्यापारात उत्तम नफा झाला तर एक हजार ब्राह्मणाला भोजन देईन असा संकल्प करून गावगावी हिंडून त्याच्या मालाची चांगली विक्री झाली त्याला भरपूर नफा झाला त्याला फार आनंदही झाला श्री गुरुवरील त्याची श्रद्धा अधिक दृढ झाली मनामध्ये आपण केलेल्या संकल्पाचे स्मरण होतेच म्हणून सर्व द्रव्य एकच करून तो, तो कुरवरपुरास जाण्यास निघाला हे काही चोरांनी पाहिले, पाहिले। त्याच्या मागावर राहून तेही त्याच्या बरोबर कुरवरपुरास जाण्यास निघाले सभ्यपणाचा पोशाख केलेले यात्रे करू बनलेले ते चोर वल्लभेशाच्या सोबतीने प्रवास करू लागले आम्ही पण दरवर्षी यात्रेला कुरवपुराला जातो चला आपण सगळे बरोबरच चला रस्त्याने जाताना रात्र झाली एका निर्जन एकांत स्थान बघून चोरांनी आपले खरे रूप दाखवले त्या दुष्ट कठोर हृदयांच्या चोरांनी वल्लभेशाचे शिर धडा वेगळे केले व त्याचे सर्व द्रव्य हिरावून घेतले तोच भक्तांचा पाठीरा दयाळू समर्थ संपन्न श्रीपाद वल्लभ दिप्पाड देह धारण करून अग्ररूप त्याच्या समोर प्रकट झाले रुद्राक्षाधारी सर्वंगाला भस्म लावलेला धारण केलेला तपस्वी पाहून चोरांची भीतीने गाळण उडाली स्वामींनी त्या चोरांचा त्रिशूल खड्ग घेऊन वध केला त्यातला एक चोर स्वामींना शरण आला पाया पडून प्राणाची भीक मागू लागला म्हणाला मी याला ठार करण्याच्या कामात सहाय्य केले नाही हे बाकीचे असे करतील हे मला माहीत नव्हते केवळ द्रव्य चोरायचे एवढेच मला ठाऊक हो आहे आपण साऱ्या विश्वाचे भाव जाणता मी सांगतो ते सत्य आहे त्याच्या बोलण्यातील प्रामाणिक भाव सद्गुरु ओळखून त्यांनी त्याला जवळ बोलावले ते, बोलाव ते म्हणाले तुझे बोलणे सत्य मानून तुला क्षमा केली आहे ही मंत्र दिलेली विभूती मी तुला देत आहे ते तू वल्लभेशाच्या मृतदेहावर शिंपड सद्गुरूच्या आज्ञेप्रमाणे त्या पश्चाताप झालेल्या चोराने त्यांनी दिलेली विभूती वल्लभेशाच्या गळ्याभोवती व मृत देहावर शिंपडली चमत्कार झाला मृत वल्लभेश तत्काळ जिवंत होऊन उठून बसला त्यावेळी सूर्योदय होत होता सद्गुरु अदृश्य झाले आपण एवढ्या वेळ झोपलो होतो की काय असे वाटून ब्राह्मण वल्लभेश सहप्रवासाला विचारले बाकीच्या सहप्रवाशाला कोणी मारले आपण येथे कसे आलो तेव्हा त्या सहप्रवासी ठार केले व तुझ्या जवळचे द्रव्य हिरावून ते पुढे पळून जाणार होते पण त्या यतीने त्यांना त्रिशूल खडग घेऊन त्यांना ठार केले संजीवनी विभूती काढून तुझ्या मृतदेहावर शिपडून तुला जिवंत केले मी त्यांना शरण गेलो कारण मी निरपराधी होतो सद्गुरूंनी मला क्षमा केली हे एक तास वल्लभेश आजूबाजूला शोध घेऊ लागला सद्गुरूंचे दर्शन होईल म्हणून प्रत्येकाला विचारू लागला परंतु अशा वर्णनाचा संन्यासी पाहिलेलाच नाही असे प्रत्येक जण सांगू लागले वल्लभेश ब्राह्मणाचे अंतकरण भरून आले त्याने सद्गुरूला मनोमन नमस्कार केला कारण हे काम श्री श्रीगुरूंचे असले पाहिजे अशी त्याची श्रद्धा होते चोराजवळील सर्व धनद्रव्य घेऊन तो कुरवर सोबत आपल्या साथीदाराला घेतले तिथे त्रिपादुकाची अनन्य भावे पूजा केली चार सहस्र ब्राह्मणांना मिष्टान्नाचे भोजन दिले ब्राह्मण तृप्त झाले त्यांनी वल्लभेश्वला भरपूर आशीर्वादही दिले त्यांचे पुढील आयुष्य श्री गुरूंच्या भक्तिभावात आनंदात सुखात गेले सिद्धमुनी धारकाला म्हणाले असा त्या कुरवरपुराचा श्रीपादचा महिमा आहे श्री गुरु अदृश्य रूपाने संकटकाळी भक्तासाठी कसे प्रकट होतात ही गोष्ट या कथासारातून कळत आहे शिवाय स्वामीजींच्या कृपेचे सामर्थ्य कोणालाही कळणार नाही पुढे जे नरसिंह सरस्वती म्हणून जे अवतार घेतील ते विलक्षण चरित्र दाखवतील सिद्धाने सांगितल्यावर नामधारकाला नरसिंह सरस्वतींचे चरित्र ऐकण्याची उत्सुकता वाटू लागली कथा पुढील अध्यायतील श्री गुरुचरित्र गुरु चरित्र कथासारथव अध्याय समाप्त